चा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे मग जन्माला येणं म्हणजे साक्षात स्वर्गात जन्माला येण्यासारखा आहे एक प्रकारचा स्वर्गच आहे आपला पृथ्वीवरचा कोकणाला पृथ्वीवरचा स्वर्ग मानलं जातं आणि इथे जो जन्माला येतो तो स्वतः याला मी तरी खूप लकी समजतो आणि त्यातच जर तुम्हाला कोकणातली भात शेती करायला भेटली तर मग पे सुहागा आणि या तसंच काहीतरी आपण करणार आहे त्यातलाच एक प्रकार आपण करणार आहे ॲक्च्युली माझा भाऊ लॉकडाऊनपासून इथे गावी आहे आणि यावर्षी त्याने शेती करण्याचे ठरवले आणि त्याने शेती केलीसुद्धा सकाळी सकाळी लवकर उठून तिकडे गेलेले आहेत काम करण्यासाठी आणि मी नेहमीप्रमाणे सर्वात लेट उठलेलो आहे लेट उठल्यानंतर ले फ्रेश झालो आहे नाष्टा केला आहे तर मी आता मी तिथे निघालेलो आहे जाण्यासाठी तर पाहूया आपण तिथेच काय चाललं आहे ते सर्व जाऊन तुमचं पीक मोठं होतं आणि ते पीक मोठं नंतर कापणी असते आणि आज त्याच कापणीला सुरुवात केली आहे आम्ही ते तीच मी तुम्हाला आता दाखवणार आहे थोड्या वेळाने मी जे सर्व काही बोलतो आहे ते जे कोकणातून नाहीये त्यांना थोडं समजायला कठीण जाईल त्यांना समजणार नाही पण जे कोकणातून आहे त्यांना लगेच समजेल मी काय काय शब्द वापरतो आणि काय बोलतोय कशाबद्दल बोलतोय एक खूप मोठा पोप्पट झाला आता माझा जेव्हा मी तिथे जायला निघालो तेव्हा ऑलरेडी त्या सगळ्यांनी एक ब्रेक घेतलेला होता जेवणासाठी आणि ते जेवणासाठी यायला निघालेले होते काय करणार असच आहे आपलं या अशा सर्व भाताच्या ज्या पेंड्या आहेत त्या सुकवण्यासाठी नंतर ठेवल्या जातात त्या आता ज्या पेंड्या मी तुम्हाला दाखवल्या सुकत ठेवलेल्या त्या दुसऱ्या एक आमचे काका जे आहेत त्यांच्या शेतातल्या होत्या तर त्यांनी ठेवलेलं होतं त्यांचा भात ठेवलेला आहे तो सुकण्यासाठी मी थोड्या वेळा आधीच नाश्ता केलेला त्यामुळे मला तर आता भूक नाही आहे थोड्या वेळाने आता जेवून एक चार पाच वाजता पुन्हा एक कापणीला आपण सुरुवात करू त्यावेळेला आपण जाऊया आणि तिथे मी तुम्हाला दाखवतो कशी कापणी केली जाते आता ऊन खूप जास्त आहे आणि या उन्हामध्ये आपण जर गेलो कापणीसाठी तर तिथे आपल्याला चक्करसुद्धा यायला लागेल उन्हामुळे आणि खूप थकवा जाणवेल आणि काहीच काम करता येणार नाही आपल्याला आणि आपला कलर आप जो आहे तो मेन म्हणजे आपोआप चेंज होईल आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू आपण जेव्हा कापणीला जाऊ तेव्हा डायरेक्ट संध्याकाळी भेटू हा असा पूर्ण भात झालेला असतो ही सध्या पावसामुळे असं भात खाली पडलेलं आहे हे असं इथे पकडायचं पूर्ण ही कोयती असते या कोयतीने असं कापायचं फायनली एकदाच भात कापून झालेला आहे सर्व नाही झाला पण ॲटलिस्ट तो अर्धा झालेला आहे आताच फ्रेश होऊन आलो हातपाय पाय धुवून फ्रेश झालो मी खूप थकाळ आहे सॉल्ट थकाळ आहे म्हणजे सर्वात बेस्ट एक्सरसाइज आहे बेस्ट कार्डिओ एक्सरसाइज आहे सर्वात एकदम समोर जो सीन आहे तो जर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला असता खूपच भारी सीन आहे एकदम एक नंबर सीन आहे एक नंबर आज गावी आल्यानंतर जे एक मन खुश होतं ना खूप ते या सीनमुळेच होतं हा असा सुंदर निसर्ग आपल्याला मुंबईमध्ये तर अजिबात पाहायला नाही मिळत मुंबई काय मुंबईच्या आजूबाजूला देखील कुठे पाहायला नाही मिळत इवन तुम्ही कुठेही गेलात तरी मला नाही वाटत की एवढा असा काही हा जो देखावा आहे निसर्गाचा तो तुम्हाला पाहायला भेटेल कुठेही आता खाली जाऊया आपण करतो फ्रेश होतो आणि त्यानंतर मग आपण भेटू गुड मॉर्निंग एव्हरी वन काल रात्री नंतर मी काहीच व्लॉक केला नाही uh, काल रात्री खूप दमायला झालेलं होतं त्यामुळे मी आंघोळ केली जेवलो आणि तसंच झोपलो आता सकाळी उठलो आहे आणि बॉडी माझी रिकव्हरी पेनमध्ये आहे सध्या पूर्ण मसल ट्रेन झाला आहे कालच्या आपल्या कापणीमध्ये आणि आता फुल बॉडी पेन करते घरातले गेलेले मग अशी कापणीसाठी तर पूर्ण भात आता कापून झालेला आहे मी नाही गेलो मी उठलो आहे अजून फ्रेशसुद्धा झालो नाही आहे आता आई आली घरी आणि आईने सांगितलं की पूर्ण कापणी करून झालेली आहे आता भाताची आणि आता भात सुकट ठेवलेला आहे एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो हा असा भात सुकवला जातो सर्व हा आता भात सुकवण्यासाठी ठेवलेला आहे नंतर मग ह्या भाताला झोडणार भात झोडणी होते नंतर भात झोडणी म्हणजे त्यामध्ये मग जी कणसं असतात भाताची त्या कणसांपासून जे गोटे असतात भाताचे ते वेगळे काढले जातात त्यानंतर मग तो भात, भात भरडला जातो आणि भरडल्यानंतर म्हणजे त्याच्यावरचे जे आवरण असतं ते काढलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला जो घरी आपल्याला तांदूळ भेटतो किंवा मार्केटमध्ये आपल्याला जो तांदूळ भेटतो तसा तांदूळ भेटतो सो so, आता मी फटाफट फ्रेश होतो आणि नंतर मग आपण भेटू अजून दोन गोष्टी मी तुम्हाला काल सांगायला विसरलो त्यातली एक म्हणजे ज्या दिवशी आपला शेवटचा व्लॉग हो आलाय म्हणजे कोरोना जीम आणि राजकारण हा व्लॉग ज्या दिवशी आपला आला पब्लिश झाला त्याच दिवशी संध्याकाळी आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून हे सांगण्यात आलं आहे की सव्वीस तारखेपासून येते या सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व जिम चालू होणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूब फॅन फेस्ट या अकरा तारखेला यूट्यूब फॅन फेस्ट होता नऊ तारखेला मला यूट्यूबकडून मेल आलेला होता आणि तो मेल माझ्याकडून मिस झाला इकडे रेंजचे खूप प्रॉ खूप प्रॉब्लेम असतात आणि त्यामुळे मी माझे मेल्सच चेक केले नाही त्यामुळे मला माझा फर्स्ट यूट्यूब fan फेस्ट होता ॲज अ क्रिएटर तो तो मिस झाला आहे माझ्याकडून यावर्षी मला नाही पार्टिसिपेट होता आला त्यामध्ये पण बघू होपफुली नेक्स्ट टाईम खूप छान ऊन पडलं आहे आणि पूर्ण भात जो आहे तो असंच जर आज पूर्ण दिवस ऊन राहिलं तर आजच्या दिवसात सुकेल किंवा अजून एक दिवस उद्यापर्यंत सुकवावा लागेल त्यानंतर मग झोडण्यासाठी तो भात पूर्ण तयार होईल मित्रांनो आजचा आपला हा व्लॉग इथे संपत आहे जर तुम्हाला आपला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला, 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 विसरू नका व्हिडिओ शेअर करा आणि ही आपली जी कोकणातली भाष शेती आहे जर त्याची माहिती इतरांपर्यंतसुद्धा पोहोचवा तसेच जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर मग चॅनेल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबरसोबत जे बाजूचं बेल आयकनचं बटन आहे तेसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपले नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा येतील तर त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी भेटेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा स्वतःच्या फॅमिलीला जपा स्टे फिट स्टे स्ट्रॉंग यू लाईफ King Said.